मेजॉरिटी पार्लमेंट असून सुद्धा हे लोक अलाव करना जेपीसी इन्क्वायरीक सामोरे वसनात जर त्यांना तू काय दिसना वाईट जर काय केलं ना जाल्यार जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या समोर चौकशी करपा खातीर ते फाटी घेऊन सरतात आणि उलट आपल्या कृत्य आपल्या हाय कमांडाची जे केल्ले चोरी केल्ली वाईट गजाल लिपोवपा खातीर हे प्रयत्न करतात दादाई करपाचो प्रयत्न आम्ही केलेलो असा कारण काँग्रेस पार्टी हेजे आम्ही निषेध करतात आज आम्ही पी सी सी आणि सी एम पीच्या वतीने जे मारहाण केली असा ती सविस्तर सांगतले ज्या पद्धतीन बायमुनी म्हणणासतना दादली भुरग्यांनी भुरग्यांक तेजेर हात घालप जाला एटॅक करप जाला म्हणजे ह्या सेक्युलर देशांक ही असली कुर्ती जाला हे खंय जालें लॉ अँड ऑर्डर खंय उरली आयज ग्रह खातीं जी आसा होम मिनिस्ट्री आसा ती दोळ्यार म्हाका दिसता पड्डो बांदू आसा तेंगे कुर्ती दिश्टी पडना जें चल्लां तें दिश्टी पडना आयज भाजपाचे काही ऑफीस बॅरराक बरोबरच एम पीक काही मंत्री इनवॉल्व जातात मंत्री येतात ह्या मंत्र्यांक जरा राफायलाचेर येवपाक मोर्चा सहभागी जावपाक जाता पूण मायन खाणग्रस्त लोक आसात मायनींग चालू करपाचो लोकांक फुडें हें आसा प्रश्न आसा हाचे खातीर ते येयनात कळ्ळ्यान म्हाका दिसता अशे पार्टीच्या ऑफिसाचेर जे एक डेमोक्रेटीक इन्स्टिट्युशन पयल्या स्पॉट असो पडलो आसा की खंयचेच वेगळे दुसरे पार्टीचेर हल्लो करता काँग्रेस पक्ष हो गांधीच्या वॅल्यूचेर बिलीव करपी पक्ष आनी आमकां जेन्ना कळ्ळें की ते थोडे ऑफिसगार येतले आमच्या ऑफिसान मेमोरेंडम बी दिवपाक सो आमी थोडे भायर आशिल्ले आमी जस्ट रिक्वेस्ट केले आमच्या ऑफिसगारा ते जर येयले जाल्यार स्वागत कर तेंचे इवन आमी फुलां हाडून दवरल्ले आनी तेंकां खावपाची वेवस्था केली म्हणजे आमी ह्या वॅल्यूंक बिलीव करता पॉलिटिकल फायट पॉलिटिकल प्लॅटफॉर्माचेर करुया सपोज तेंगेलो तर तो एजेंडा आसा मेमोरेंडम दिवपाचें अवश्य येवन न्ही तेंकां आमी मेमोरेंडम घेवपाची किंवां आनी व्हेरी पीसफुली बायलां करून सुद्दां सोडना जाल्यार ह्या सगळ्यांचो आमी हर शब्दान निषेध करता गोवर्मेंट तुमचो आसा हो मतदारसंघ तुमचे कडेन आसा आनी तुमी रस्तो आडयता म्हणजे ही पद्दत खंयच पळयना ऑपोजिशन हें करता आयज रुलींग गोवर्मेंट हें करता आयज टोटल होम मिनिस्ट्रीच्या परिकरा कडेन जो न्हिदलेलो आसा आयज होम मिनिस्ट्रीची जी हें आसा ती कॉलॅप्स जाल्ली आसा आज पर्यंत हिंदुस्थानांत जितले उल्थापालच जाल्यात राजकारणात किंवा इलेक्शनात ते सगळे उल्थापालती ह्यो लोकशाही पद्दतीन जाल्ल्यो आसा खंयच कोणाचें ऑफीस फोडलें म्हणून उल्थापालच जाता अशें ना कालची जी घटना घडल्या ह्या पणजेच्या शहरांत ही अत्यंत लोकशाही दुःखद अशी घटना आसा आनी म्हाका दिसता सगळ्यांनी आमीच न्ही आमी निशेध करतात पूण गोंयच्या सगळ्या प्रजेन ह्या घटनेचो निशेध करपाक जाय पारंपारीक हे त्याचे स्वागत करचे तांकां कितें तरी स्वागत करून ती फुलां किंवां आरती हें करपाची एक आमची परंपरा आसा पूण काल जे हें आशिल्लें काल ते येता म्हणून तांकां आमचे ऑफीस बॅरराक कळ्ळें की ते ऑफिसाक मेमोरंडम दिवपाक येतले म्हणून पूण तेन्ना ते ऑफिसाक मेमोरंडम दिवपाक येतलो पूण तेजे पेक्षा ती आमची एक संस्कृती आसा आमीच वचून सगळ्यांत रावया आनी आमच्या ऑफिसांक 200 लोकांक हांगसर येवपाक ती तो जागोय ना म्हणून आमचे हे आसा महिलाचे अध्यक्ष म्हणून आमचे युवताचे अध्यक्ष हे सगळे थोडे 5-7-8 लोक हे सगळे वचून सगळे रावले की त्याचे स्वागत बरे तरेन करचे म्हणून पूण तेन्ना तांकां तर मेमोरंडम दिवपाचे राहुल गांधीन कितें म्हणलें की राहुल गांधी ते कितें म्हणटात राफायला संबंदी हे हिंदुस्थान सगळ्यांक वर्ल्डा जगान सगळी खबर आसा राफायलाची कितें बांदगडी जाल्या आनी कितें जालें लोकशाही मुद्दे मांडटाले ते मुद्दे कितें आमी काय कमी ना पूण आमी मुद्दे मांडटा हे लक्षात दवरा केम टू नो दॅट द बीजेपी रॅली वॉज कमींग from the BJP headquarters till the ferry point, we sensed something and we were for a meeting with our ex-union minister Jaipal Reddy, the spokespersons and the frontal chiefs were there. Also Gaurav Mardolkar, Youth Congress President, Vijay BK, North District President, myself along with me some 6-7 ladies and from Panjim Block Prasad Amonkar, Edgar and some boys were there. Enche Janna, Rally Aili Tenna, actually permission poyar it is still the ferry point there were mob of around 150 to 200 people including the PRO to CM OSD jo asa speaker acho to ashilo why this ta sangpa ki teen ministers of BJP government such as ex MLAs
आनी वर्स्ट टू वर्स्ट तो ओएस जो धाडिल्लो आर एस एस केडराचो आर एस एस बॅकग्राऊंडातलो तांकां हेंच शिकयलें गेल्लें जाता तेका आयज धाडला पळय गुंडागिरी करपाक म्हणटा तो सतीश दोन आनी दुसरो म्हणटा तो पार्टीचो अध्यक्ष तांचो विनय तेंडुलकर हू इज ऑल्सो आय वील कम इन एज अ इलिटरेट एम पी एंड द मॉप वॉज सपोज टू कम वेन वी केम टू नो थ्रू आवर सोर्सीस विद इन हाफ एन आवर आमी बोर्ड तयार केलो बॅनर तयार केलो वेलकम म्हणून एंड प्लीज एक्सपोज ऑर टेल द ट्रूथ अबाउट रफाल डील म्हणून आय वॉज हॅवींग बुके एन सामोसाज इन हँड विजय पी के वॉज हॅवींग पेडास भरत वॉज हॅवींग आरती आरत करपाक म्हणून पूण द मिनिट दे सॉर्स द मॉप जस्ट केम आनी आमकां एटॅक करपाक आयले why they are for the greed, they are for the power, they are not there for ideology, their ideology is power. They are going to, if they don't join, they might have, CM might have dropped them as a minister. So they went there to save their ministry. Okay, now addition to this, now it has, it, we have seen over the years that the Congress, people leave the Congress and they come back. They say homecoming is not effective in the Congress. Now I want to know if these people will be welcomed back in the Congress sometime in the future. Or will you take these people, once you have come back to power, if you have come back to power, will you take these people? I want this on record from both Babu and you. See, PCC members, many members raise this issue very aggressively. Because the same people who come and attack, then they leave and then they try to come back. Not try, they come. They come. So that's what I'm saying. So this was the issue raised by our PCC members. That they should not be taken. So we'll have to honor whatever our PCC members decide. ही जे कृतीक जे केल्ले आसा न्हू तेजेर ती माफ करपाची अशी न्ही जशें आमच्या अध्यक्षान सांगलां की जे जे लोक इनवॉल्व आसात तेतून भितर आसले त्या लोकांक म्हाका दिसता जे बी जे पीच्या कित्याक लागून ते सत्तेक हावेस आसले लोक हे आनी आपली खंय ती खुर्ची सांबाळपाचो प्रयत्न किंवां आनी कितें पूण असले मनशांक म्हाका दिसता परत असली जे वृत्तीचे हे लोक आसात आणि ज्यांना आपले पक्षाबद्दल किंवा पक्षाचे हे वाढोवपा खातीर किंवा पक्षाबद्दल कितें केला म्हणून दाखोवपाचे असे हे लोक हे करतात त्याचे आम्ही सुरुवातीकच म्हणतात की आम्ही यांचा निषेध करतात इकडे आम्ही आज डीजीपीक मेळ्ळे इतल्या खातीर कितें लॉ अँड ऑर्डर गव्हर्नमेंट पेड्ड्यार करता गव्हर्नमेंटाचे काम असता की लॉ अँड ऑर्डर सांभाळप आणि गव्हर्नमेंट पक्षाचे काम असता की लॉ अँड ऑर्डर सांभाळप आपले स्टेटींग थंय त्यांचं सरकार असते लॉ अँड ऑर्डर बेसिकली ओपोजिशन असते ब्रेक करतात ओपोजिशन असते वायलेट करतात ओपोजिशन प्रॉब्लेम जाता पण हांगा सरकारीचे पक्ष आणि सरकारचे मंत्री आणि सरकारचे पार्टीचे अध्यक्ष आणि त्यांचे ऑफिस बेअरर हांगा कायदो वायलेट करतात सो हे आम्ही डीजीपीच्या लक्षात हाडून दौरले स्पीकराचे ऑफिस बेअरर थंय असतात सीएमचे ऑफिस बेअरर थंय असतात जे गव्हर्नमेंटाचो पगार घेतात आणि अशी एज्युटेशनां येतात त्यांचेर इमिजिएटली एक म्हणजे ॲक्शन जावपाक जाय पुलिसांचे लॅप्स खंय झाले कारण पुलिसांक हांकां परमिशन थंय दिली नाशिल्ली पुलिसान त्यांचे प्रोटेक्शन जर जाय जाल्यार काँग्रेस हावजाक दिवपाक आसले सो थंय पुलिसांचे लॅप्स कितें आसा तेजेर आमी इन्वेस्टिगेशन आणि ॲक्शन आमी डिमांड केल्लो आसा भाजपवाल्यांचेर जर काँग्रेसवाले अटॅक करपाचे आसले क्रॉस जे कंप्लेन रजिस्टर केल्या जाल्यार आमचे फक्त 10-12 लोक थंय रावनारले आनीक लोक रावताले न्ही तसे आज आमची मिटींग अनेक लोक असतात तसे अनेक लोक वतले एकही थंय आमचा बाकीचा आमदार ना एकही आमचे लिडर ना बाकी फक्त वेलकम करपाक जर असता आमची संस्कृती असा त्या प्रमाणे काँग्रेस पार्टीची तर वेलकम करता असताना जर तुम्ही अशा पद्धतीने हे करतात ते बी हे नसताना तुमकां थंय परमिशन नसताना जे जे हातूंत भितर इनवॉल्व लोक असतात गुन्हेगार लोक असतात त्यांची तुम्ही कडक कारवाई करपाक जाय आणि त्यांनी आयज ज्या पद्धतीने ऐकून घेतला आणि म्हणला त्या प्रमाणे की त्यांना दिसता की कितें घडला ते सामके रॉंग घडला की सरकाराचे जे रुलिंगा असले पक्षाचे लोक असतात हेमी मोर्चा काढले त्यांना हे पळोवपाक मेळनासलो विरोधी पक्षाचे काम असतं असले पण आम्ही न करता आमच्या केन्नाच कारकिर्दी भितर काँग्रेस पार्टीच्या कारकिर्दी भितर असले घडले ना फेरी पॉइंटा पासून असले प्रायमर फेसिया पोलिसांनी त्यांना थं अलाव केलं कित्याक पहिले सुवातेर जे पोलीस ड्युटेर असले त्यांच्या कितें तरी ॲक्शन घेऊक जाय ज्यांच्यांनी त्यांना फुडें वचपाकूच दिलं ना आणि हे खाली 50 मीटर 100 मीटर डिस्टन्साचेर पोलीस डिपार्टमेंटान करून दिलां हे म्हाका दिसता लोकांचो विश्वास कमी करपाचो पोलिसीचो